दुर्दैवाना जे नेहमी मान्य नसत, जे नेहमी घरी सहन करत नाही, लोकांचा उद्रेक झाला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक कार्यकर्ते रस्त्यावर आले, उत्स्फूर्तपणा बंद झाला. मी वाई शहरापुरतं जर सांगायचं झालं, अनेक वेळा बघितलं घरचे हात दिल्यानंतर दुपारी 2-3 वाजता दुकानाचं शटर खोलायचं. आणि कुस्ती बिस्ती पैलवान बिलवान हा भाजपवाल्यांच्या तोंडात न शोभणारा हा विषय आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी ही खऱ्या अर्थाने कुस्ती नाहीये. आज या निवडणुकीमध्ये ज्या दिवशी तुम्हाला मत द्यायचा संधी मिळेल त्या 21 तारखेला तुमचा निकाल जो आहे तो निकाल समज भारताला सांगणार आहे की सातारा जिल्हा शब्दाचा पक्का, चुकीच्या गोष्टीचा निर्धार करणारा, खऱ्या अर्थाने शिवछत्रपतींचा विचार जतन करणारा. आणि तो इतिहास तुम्हाला उद्या करायचा आहे तो निश्चित करार अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. विधानसभेच्यासाठी दीपक पवार असतील आणि बाकीच्या मतदारसंघातले सगळे ते सगळे राष्ट्रवादीचे उमेदवार मोठ्या मताने तुम्ही विजय करण्याचं ऐतिहासिक काम आपण कराल अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. त्या कामाला तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.